अगला चिंडू अरमान शेख, अगदी सॉफ्ट हँडने इथे डिफेन्स केला जातोय. अरमान शेखने गेल्या मोसमामध्ये चांगली कामगिरी केली होती, एका मॅचमध्ये त्याने शतक झळकावलं होतं आणि नंतर महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र तो इतर स्पर्धेसाठी गेला होता. एक चांगली कामगिरी, अगदी मी सुद्धा गेल्या मोसमामध्ये त्याची बॅटिंग पाहिली होती, समालोचनसुद्धा केलं होतं. एक आकर्षक असा फलंदाज आहे अरमान शेख. बघूया चेंडू, ह्या चेंडूवरती येथे उडवला, ॲम्बिडॉन क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून येतोय. वन बाउन्स, टू बाउन्स, थ्री बाउन्स, ओर्धरूप चौकार, वेलकम चौकार, दर्जेदार स्ट्रोक. अगदी फ्रंटफूटला येऊन येथे सुंदररित्या चेंडूला ओवर द मिडॉन क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून येथे मारलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय आणि अरमान शेखची अशाच पद्धतीने फलंदाजी येथे पाहायला मिळते. एक चांगला दर्जेदार फलंदाज आहे, नायके कंपनीची आपण पाहतोय इथे बॅट. विराट कोहलीने सुद्धा आपण पाहतोय नायकेची बॅट वापरली होती, अजिंक्य रहाणेने सुद्धा सुरुवातीला नायकेची बॅट वापरली होती. विराट कोहली पहिल्यांदा आल्या, डेब्यू केल्यानंतर BDM या कंपनीची बॅट वापरली होती, त्यानंतर नायके, त्यानंतर MRFने त्याच्यासोबत करार केला. या चेंडूवरती सुंदर स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंटमधून येतोय चेंडू, सी मारेशा बाहेर. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं या चेंडूवरती. वेलकम चौकार बाय अरमान शेख. प्रदीप स्पोर्ट, सुंदररित्या येथे फटका, अगदी दर्जेदार नेत्रदीपक आउटस्टँडिंग स्ट्रोक येथे फलंदाजाच्या पाठमधून. 8 धावा धावफलकावरती अरमान शेख, एक सुंदर असा सलामीवीर फलंदाज, जर्सी नंबर 23. नॉ स्ट्राइक एंडवरती आहे फलंदाज परविंदर सिंग. ह्या चेंडूवरती सुंदररित्या मनगटी वापर, लेग ग्लान्स आहे इथे फटका चेंडू, डीप स्क्वेअर लेग, सी मारेच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार, दर्जेदार फलंदाजी. पहिला चौकार मिडॉनच्या डोक्यावरून, दुसरा चौकार पॉइंटच्या दिशेने, तिसरा चौकार येथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. अगदी दर्जेदार फलंदाजी अरमान शेखची आहे. पॉवर प्लेमध्ये अगदी झुंजार वृत्तीची फलंदाजी त्याची पाहायला मिळते. आकर्षक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येथे येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे आकाश. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका, मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या रीतीने चेंडूला मिडल केलं जात आहे, कारण अरमान शेख पहिला हा प्रॉपर लेदर बॅट्समन आहे. खऱ्या हाताना इथे सांगायचं झालं तर अरमान शेख खूप साऱ्या लेदर बॉल क्रिकेटच्या टुर्नामेंट खेळत असतो, कारण त्याच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे. समोरचा गोलंदाज पहिला आकाश तारेकर, हा टेनिस क्रिकेटमधला एक दिग्गज खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मिस्टर बाईकमॅन म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये त्याला संबोधलं जातं. ह्यावेळच्या चेंडूला सॉफ्ट हँडने फटका, गलीमधून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खराब आले, त्या खराब चेंडूवरती अरमान शेखने धावा लुटल्या. शेवटचा चेंडू चांगला आला, थोडासा चेंडू येथे उंचीने आला, गुडलेनबरचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला कट केलं, सिंगल धाव्या चेंडूवरती मिळाली. 13 धावा धावपल कवरती चांगली सुरुवात, दमदार सुरुवात अरमान शेख आणि परविंदर सिंग या जोडीने येथे केली आहे.
रघु परदेशी गोलंदाजी मार्कवरती. स्पिनर गोलंदाजांना इथे बोलवलं आहे, कारण स्पिनर गोलंदाजांना इथे या विकेटवरती चांगली मदत मिळते आहे, कारण फास्टर गोलंदाजांचे इथे चेंडू सहजरित्या बॅटवरती येत आहेत. बघूया रघु काका यांची गोलंदाजी. पहिला चेंडू सुंदर, त्या चेंडूला कट केलाय, पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. गेल्या मोसमामध्ये रघु परदेशांनी आपला अनुभव, आपला क्लास इथे गोलंदाजीतून दाखवला होता. क्रिक हिरोजच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीगसुद्धा आपण पाहणार आहोत. क्रिक हिरोज हे ॲप डाउनलोड करा. सॉफ्ट हँडने अगदी फॉरवर्ड डिफेन्स येथे केला जातो आहे. हा अरमान शेखची आपण फलंदाजी पाहिली, अगदी प्रॉपर लेदर बॅट्समन ज्या पद्धतीने डिफेन्स करतो, ज्या पद्धतीने तो अटॅक करतो, ज्या पद्धतीने तो ड्राईव्ह मारतो, ज्या पद्धतीने स्क्वेअर कट करतो, अगदी अप्रतिम एक चांगला बॅट्समन म्हणून अरमान शेखकडे आपण पाहतोय. ह्यावेळेला मात्र आपण पाहतोय अगदी फॉरवर्ड डिफेन्स, बॅक टू द बॉलर. चेंडू वरती येथे कोणती धाव येत नाही आहे. लागोपाठ 3 चेंडू डॉट गेले, 13 धावांवरती येथे खेळतोय फलंदाज अरमान शेख. राईट अमोर द विकेट. ह्या चेंडूवरती येथे चांगला चान्स होता. रघु काका यांनी येथे अरमान शेखला जवळपास आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं, परंतु विकेट कीपरकडून येथे मात्र चांगलं यष्टीरक्षण होत नाही आहे आणि अरमान शेखला येथे मात्र जीवदान मिळतंय. आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये चेंडूवरती थोडीशी फ्लाईट दिली होती. चेंडू विकेट कीपरच्या हाताला लागून इथे स्टंपला जरी लागला असता, तर नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू पाहिलंय की येथे विकेट होण्याचे चान्स खूप होते. अरमान शेखला इथे जीवदान मिळालंय, कौतुक करावं लागेल येथे गोलंदाज रघु परदेशी यांचं, कारण इथे नवीन चेंडू आहे. नवीन चेंडू स्पिनरला खूप कंट्रोल करावा लागतो. ह्या चेंडूवरती येथे मात्र मिडवांच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण या षटकामध्ये. रघु परदेशीने कुठल्या प्रकारे फलंदाजाला वीट दिलेली नाही आहे, रूम दिलेला नाही आहे, कुठल्या प्रकारे चेंडू फोलटॉस टाकलेला नाही आहे. अगदी विकेट टू विकेट चौथ्या पाचव्या स्टंपवरती मध्येच स्टंपमध्ये चेंडू येथे फेकला जातोय. ह्यावेळेला मात्र एक सुंदरित्या चेंडूवरती ड्राईव्ह मारला आहे, स्क्वेअर ड्राईव्हचा येथे फटका होता. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळती आहे, मॅडन ओव्हर झाली असती. धावसंख्या येथे सिंगलने वाढली आहे, 14 धावा धावफलकावरती, 2 षटकांचा येथे खेळ पूर्ण. ऋषिकेश भोईर बॉलिंग मार्क वरती येथे सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदररित्या येथे स्क्वेअर ड्राईव्हचा येथे फटका आपण पाहिला. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते आहे, धावसंख्या 15 धावा. वैयक्तिक 15 धावांवरती येथे अरमान शेख खेळतोय. त्या तिसऱ्या षटकामध्ये परविंदर सिंगला येथे मात्र संधी मिळाली राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज. सुंदररित्या येथे सॉफ्ट हँडने खेळलेला डिफेन्स, कव्हरमधून क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल धाव. चिकी रन येथे घेतली जाते.
दोन चेंडूंचा खेळ झालाय. स्कोरशीट वरती धावसंख्या आहे 16 धावा 16 रन्स 121 धावसंख्येचा. इथे पाठलाग करायचा आहे प्रदीप स्पोर्ट या संघाला. आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधली ही दुसरी लढत, स्पर्धेमधली ही चौथी लढत. ऋषी भोईर राईट अमोर द विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू, पुलचा पॉवरफुल फटका येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वन बाउंड सी मारेच्या बाहेर, पुलचा ब्युटिफुल चौकार. अरमान शेख येथे मात्र सुंदररित्या फलंदाजी करतोय. है ना, अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण अरमान शेखची आपण बॅटिंग पाहतोय. कारण बॅटिंग पाहतच राहावं असं वाटतंय. आणि एक प्रॉपर लेदर बॅट्समन कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण अरमान शेख येथे देत असताना. कारण खूप साऱ्या लेदर बॉल क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा अरमान शेख येथे खेळलाय. ऋषिकेश गोलंदाजी करतोय सुंदररित्या. इथे सॉफ्ट हँडेड डिफेन्स ची किरण येथे घेतली जाते. क्षेत्ररक्षकांच्या चेंडू येथे मात्र हाताला लागत नाही आहे. कारण प्रॅक्टिसमध्ये अशा आपल्या पद्धतीने ग्राउंड फिल्डिंगवरती जास्त फोकस करावा लागतो. कारण ग्राउंड फिल्डिंग हा संघाचा खूप महत्त्वाचा घटक असतो. कारण पूर्वी आपण ऑस्ट्रेलियन संघाची फिल्डिंग पाहिली, न्यूझीलंड संघाची फिल्डिंग पाहिली, तर अगदी जबरदस्त फिल्डिंग असायची. पूर्वी भारताची फिल्डिंग इतकी चांगली नव्हती, परंतु कालांतराने मागील काही 10 वर्षांपासून आपण पाहिली तर खूप सारी फिल्डिंग आपण पाहिली. भारताच्या खेळाडूंकडूनसुद्धा खूप सारी सुधारली आहे. यावेळेला सुंदररित्या येते स्क्वेअर कटचा फटका येतोय, चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंट सी मारेच्या बाहेर, कार्पेटला चाटत घरंगळत चेंडू जातोय डीप पॉईंट सी मारेच्या बाहेर. वेलकम JMM पुरस्कृत चौकार. लेट कट खेळलेला हा फटका रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. फलंदाज चेंडूच्या दिशेपर्यंत पोहोचले, फक्त चेंडूला चेंडूच्या पर्यंत पोहोचल्यानंतर बॅट थोडीशी येथे क्रॉस केली आणि चेंडू गॅपमध्ये येथे मारला बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या मधून येथे चेंडू डीप थर्डमॅन सी मारेच्या बाहेर येतो चौकार. 24 धावा धावफलकावरती, 24 धावांची येथे ओपनिंग पार्टनर, 25 धावा 25 रन्स 25 धावा इथे धावफलकावरती नोंदवल्यात अरमान शेख 19 धावांवरती. तर परविंदर सिंग अरमान शेख 20 धावांवरती, तर परविंदर सिंग खेळतोय 5 धावांवरती. रघु काका स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडू अगदी कार्पेटला चाटत चेंडू गेलाय लॉंग ऑन सी मारेच्या बाहेर, येतोय दर्जेदार चौकार. ती अरमान शेखची फलंदाजी पाहिली, परफेक्ट मिडल ऑफ द बॅटचं कनेक्शन येथे होत आहे. रघु काका इथे गोलंदाजीसाठी आलेत, रघु परदेशी. पहिल्या चेंडूवरती थोडीशी फ्लाइट दिली सुंदररित्या, इथे ऑन ड्राईव्हचा फटका इथे खेळला, मिड ऑन क्षेत्ररक्षकाला बीट करत चौकार गेला. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फटका, मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, अगदी हलक्या हाताने खेळलेला फटका, ऑफ ड्राईव्हचा इथे फटका, सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 30 धावा 30 रन्स 30 धावा धावफलकावरती येत आहेत. 25 धावांवरती येथे पोहोचला आहे अरमान शेख. 121 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 20 चेंडूंमध्ये 30 धावांची पार्टनरशिप झाली आहे. चौथ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. हा मिडल ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने चांगली बॅटिंग होणं हरिओम पनवेल संघासाठी खूप गरजेचं होतं, ती मात्र चांगली बॅटिंग झाली नव्हती. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव घेण्याचा इथे प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन चेंडू फलंदाजाला इथे लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रदीप स्पोर्ट संघ. यावेळेला फलंदाजी करतोय
कोणतीही विकेट अद्यापर्यंत गमवलेली नाही आहे। रघु काका यांची येथे मात्र सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती येथे गोलंदाजी होते। लेदर बॉलचा हा खेळ पाहिला, कारण लेदर बॉलमध्ये तुम्हाला येथे मैदानावरती जास्तीत जास्त राहावं लागतं, एक सेट व्हावं लागतं, कारण हे मैदानावरती तुम्ही टाईम येथे थोडासा घालवल्यानंतर थोडासा आपला कॉन्फिडन्ससुद्धा येत असतो। सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय, ऑफ ड्राईव्हचा इथे क्रॅकिंग ड्राईव्ह आपण म्हणूया। लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षक येथे सुंदररित्या चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव, धावफलकावरती मिळते आहे 31 धावा, 31 रन्स, 31 धावा धावफलकावरती इथे लागल्यात। हरिओम पनवेल येथे या सामन्यामध्ये वापसी करणार का? एखाद दोन विकेट्स मिळवणं संघाच्या दृष्टीने खूप गरजेचं असणार आहे। हरिओम पनवेल संघाच्या गोलंदाजांना इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे। अरमान शेख अगदी सॉफ्ट हँडने चिकी रन, सिंगल रन्स अगदी सॉफ्ट हँडने इथे प्लेस केला होता। कारण अशा प्रकारचं क्रिकेट क्षेत्ररक्षणाला सुद्धा खूप खऱ्या अर्थानं दमछाक होणारं ठरलं, कारण सिंगल डबल, एखाद मोठा फटका आला, त्यानंतर एक सिंगल डबल धावा आल्या, अशा प्रकारचा एक संमिश्र खेळ मैदानावरती होणं गरजेचं असतं। आणि ते येथे मात्र प्रदीप स्फोट संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय। धावसंख्या 32 रन्स, 35 धावा, 4 षटकांचा खेळ पूर्ण। सुंदर अप्रतिम येथे फटका, फाईन लेगच्या दिशेने येतो चौकार। अरमान शेखचा अगदी क्लास येथे पाहायला मिळतोय, CLASS क्लास। आणि चेंडू पॅडवरती टाकला आणि सुंदररित्या फक्त बॅट फक्त ऑन साईडला येथे मोडली। आणि आपण पाहतोय गोलंदाजाचा पेसचा पुरेपूर वापर करणारा हा स्ट्रोक होता, कारण पायामध्ये टाकणं अरमान शेखला खूप डेंजरस ठरू शकतं। कारण अरमान शेख पायामधल्या चेंडूला अगदी अप्रतिमरित्या इथे खेळतोय। धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 36 रन्स, अरमान शेख पोचलाय 30 धावांवरती। एजेंटेकन पुल करण्याच्या प्रयत्नात ऋषिक भोईरने इथे मात्र विकेट मिळवली आहे। बॅटची एज लागली अरमान शेखच्या इथे खेळीचा अंत होतोय। एक विकेट हरिओम पनवेल संघासाठी खूप गरजेची होती, ती अरमान शेख सारख्या एका मोठ्या फलंदाजाची विकेट ऋषीने इथे मिळवली आहे। अगोदरचा चेंडू थोडासा पुढे टाकला होता, यावेळचा चेंडू बॅकअप लेनचा टाकला, हाफ ट्रॅकर चेंडू टाकला, पुल मारण्याच्या नादामध्ये बॅटची हलकीच एज लागली, विकेट किपरनं झेल पकडला, पहिला हादरा, प्रदीप स्फोट या संघाला बसलाय।
शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये इथे चेंडूला मारलं आहे. जर्सी नंबर 1 आपण खेळाडू पाहतोय, डावखुऱ्या हाताचा फलंदाज हरीश मुगवीरा. हरीश मुगवीरा इथे स्ट्राइक एंडवरती आहे. ऋषी भोईरचा इथे चांगला खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर फटका, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक इथे सुंदररित्या इथे ऑन साईडला फटका मिडवनचा क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय. पायाचा आधार इथे मात्र या क्षेत्ररक्षकाने घेतलाय. धावसंख्या इथे 2 वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 38 धावा, 38 रन्स 38 धावा धावफलकावरती.
पॉवर प्लेची 6 षटकं पूर्ण झाली आहेत. 52 धावा, एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात स्ट्राइक एंडवरती फलंदाज 30 धावा काढून 21 चेंडूचा सामना करत अरमान शेख झाला बाद झाला होता. हरीश मुंगवीरा 11 धावांवरती खेळतोय, तर परविंदर सिंग 11 धावांवरती खेळतोय. संकेत रानडे इथे गोलंदाजीसाठी आलाय. बघूया संकेत रानडेची गोलंदाजी. राईट आर्म राऊंड विकेट, पहिला चेंडू संकेतचा आउट ऑफ द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. लॉ नंबर 22 व्हाईट बॉल, 53 रन. लेट कटचा हा फटका, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. थर्डमॅनमध्ये चेंडूला मारलाय. 54 धावा धावफलकावरती आहे. जे एम एम पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2024 श्रेया स्पोर्ट कोपर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. गेल्या वर्षाशी सुद्धा श्रेया स्पोर्ट कोपर या संघाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. अगदी एक सुंदर असं आयोजन या कर्णाला स्पोर्ट अकॅडमीवरती आपण पाहिलं होतं. गोलंदाज बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटमधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. कोणती धाव येथे मिळत नाही आहे. 54 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अचूक टप्पा अचूक दिशेवरती येथे गोलंदाजी होणं गरजेचं असणार आहे. संकेत रानडेकडून येथे मात्र विकेट्स मिळवणारी गोलंदाजी होणं गरजेचं असणार आहे. विकेट मिळाल्या तरच येथे हरिओम पनवेल या संघाला येथे मात्र येथे चान्स उपलब्ध होऊ शकतो. यावेळेचा चेंडूवरती गेले लेट कटचा फटका. थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते आहे. धावसंख्या वाढली आहे. 55 धावा, 55 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 7 ओव्हर इन अ प्रोग्रेस. संकेत येथे संकेतच्या गोलंदाजीवरती येथे आक्षेप नोंदवलाय. संकेत रानडे इथे गोलंदाजी करतोय. सॉफ्ट हँड इथे फॉरवर्ड डिफेन्स केला फलंदाज. बॅटची एज घेतली आहे. चेंडू गेला थर्डमॅनच्या दिशेने. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. हरीश इथे लेफ्ट हँडर बॅटर आहे. सिंगल धावेने धावसंख्या 56 रन्स.
सामना सुरू होते संकेत। चांगली गोलंदाजी येथे करण्याचा संकेत कडून प्रयत्न। लेग स्टंपच्या बाहेर येथे चेंडू फेकला होता, सिंगल धाव मिळाली आहे। शेवटचा चेंडू ओव्हर झाली आहे। सात षटकांच्या समाप्तीनंतर 57 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट प्रदीप स्पोर्ट। आठव्या षटकासाठी आला आहे वैयक्तिक तिसरं षटक घेऊन रघु परदेशी। रघु परदेशी यांनी येथे मात्र जवळपास अरबाज शेखला इथे पहिल्या षटकामध्ये आपल्या जाळ्यामध्ये जवळपास अडकवलं होतं, फक्त विकेटकीपरकडून झालेली चुकी, त्यानंतर अरबाज शेखने चांगली बॅटिंग केली, अखेर ऋषी ने इथे मात्र बात केलं। सुंदर येते ते क्रॅकिंग कवर ड्राइव्हचा फटका, टायमिंग प्रॉपर नव्हतं या चेंडूवरती। क्षेत्ररक्षक इथे मात्र काय करतोय, खराब क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर। वेलकम चौकार। रघु सुंदर फटका, अप्रतिम येथे स्लॉगिंग स्वीप केलाय चेंडू, डीप स्क्वेअर लेग सी मारेशा बाहेर। चौकार बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती चौकार येथे ठोकलाय परविंदर सिंग। अप्रतिम येथे खेळी, सुंदररित्या येथे कव्हर ड्राइव्हचा फटका आपण पाहिला, त्यानंतर एक स्लॉगिंग स्वीप डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने। स्पिनर फलंदाजांना आपण पाहिलं, बरेचसे फलंदाज येथे स्वीप मारत असतात, जो रूटला आपण पाहिलं सुंदररित्या स्वीप शॉट जो रूटच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहत असतो। पुन्हा एकदा बागफुटला जाऊन चेंडूला सुंदररित्या ऑन साईडला येथे खेळलाय वायडेश लॉंगॉनच्या दिशेने। एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते, 66 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। चांगला दर्जेदार इथे खेळ पाहायला मिळतोय, अचूक टप्प्यावरती येथे गोलंदाजी होताना दिसते, अचूक दिशेवरती येथे गोलंदाजी होताना दिसते। डावखुऱ्या हाताचा बॅटर येथे चिकी रन्स घेण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाज येथे सावधपणे येथे थांबून, दोन्ही फलंदाजांनी स्वतःला थांबून ठेवलं, कारण रनआउटची विकेट आपण पाहिली तर आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या रनआउटच्या विकेट्स गेलेल्या आहेत, आणि रनआउटची विकेट ही क्रिकेटमध्ये खूप दुर्दैवीरित्या विकेट मानली जाते। ह्या चेंडूवरती येथे मात्र हलक्या हाताने फटका, स्वतः गोलंदाज रघु परदेशी येथे चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत। सिंगल धाव, 67 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। षटक क्रमांक 8 प्रगतीपथावर आहे, चांगल्या दर्जाची येथे गोलंदाजी होणं गरजेचं आहे, अचूक टप्प्यावरती येथे गोलंदाजी होणं गरजेचं आहे। अजूनही सामना तसं पाहिलं तर आहे, परंतु येथे विकेट्स मिळवावे लागतील, अधिकाधिक चेंडू डॉट काढावे लागणार आहेत। सुंदर येथे स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, डीप कव्हरमधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव धावपल कव्हरती मिळते। षटक क्रमांक 8 पूर्ण झालाय, 8 षटकांचा खेळ पूर्ण, 68 धावा, 1 गडी बाद,
प्रदीप स्पोर्ट। संघाचा कर्णधार सुनील येथे गोलंदाजीसाठी आलाय। परविंदर सिंग यांचा सुंदर इथे ड्रॅव्हचा फटका, हे सॉफ्ट हँडने इथे फटकेबाजी होते। परविंदर सिंग यांचं कौतुक करावं लागेल, त्याने जास्तीत जास्त येथे स्ट्राईक रोटेटवरती जास्त भर दिला आहे। कारण T20 क्रिकेटमध्ये तुम्ही मोठ्या फटक्यांपेक्षा स्ट्राईक रोटेटवरती सुद्धा जास्त भर द्यावा लागतं। कारण गोलंदाजांना येथे जर चेंडू अधिक डॉट निघाले तर गोलंदाजांचा एक कॉन्फिडन्स वाढत असतो। 69 रन्स धावफलकावरती लागले। क्षेत्ररक्षण आपण विवरचना पाहिली लेफ्ट हँडर बॅटरला, शॉर्ट थर्डमॅन आहे, त्यानंतर एक बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ लॉंग ऑफमध्ये आहे, लॉंग ऑनमध्ये आहे, एक डीप मिड विकेट आहे, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे। सुनील सुंदररित्या इथे चेंडूला ड्राईव्ह केला, रन आउटची संधी आहे, डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे, डायरेक्ट हिट येथे बसली असती तर काम येथे मात्र जवळपास फलंदाजाचं येथे निश्चित झालं असतं। तंबूच्या दिशेने येथे परतावं लागलं असतं। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, परंतु डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, ती येथे डायरेक्ट हिट लागली जात नाही आहे। स्ट्राईक रोटेट होते, पुन्हा एकदा लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन आहे। सुनीलला इथे मात्र आपल्या गोलंदाजीवरती चांगलं काम निभावं लागणार आहे। सुंदर फलंदाजी, अगदी सॉफ्ट हँडने इथे फलंदाजी केली जाते आहे फलंदाज परविंदर सिंग यांच्या माध्यमातून। सलामीवीर फलंदाज अरबाज शेख आपण पाहिला तर अगदी अटॅकिंग फलंदाज आहे, परंतु परविंदर सिंग पाहिला ज्या पद्धतीने चेंडू येत आहेत त्या पद्धतीने त्याची फलंदाजी येथे होताना दिसते। गोलंदाजी करत असताना आपण पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिलं, विघ्नेश पाटील या गोलंदाजाने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती, अचूक टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली होती, अचूक टप्पा येथे त्याने पकडला होता। सुनील सरगर सुंदर अप्रतिम येथे खेळी, अगदी सुंदररित्या चेंडूला हलक्या हाताने ड्रॅव्ह मारलाय। सिंगल धावेने धावसंख्या 72 धावांपर्यंत पोहोचली आहे। लेदर बॉल म्हटलं कारण लेदर बॉलमध्ये आपण पाहिलं, कारण टेनिस क्रिकेट खेळणारे सुद्धा त्यानंतर लेदर क्रिकेट खेळायला लागले। मोहम्मद सिराज 2015 अगोदर तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा, 2015 त्याने इथे मात्र लेदर बॉल क्रिकेट चालू केलं आणि 2017 आपण पाहतोय त्याची IPLमध्ये निवड झाली होती। भारतीय संघाकडून आपण पाहिलं असाल ऑस्ट्रेलियामध्ये त्याने टेस्ट जिंकवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, त्यानंतर आफ्रिकेमध्ये सुद्धा जिंकवताना सिंहाचा वाटा उचलला, इंग्लंडमध्ये सुद्धा लॉर्ड्सच्या मैदानावरती, कारण भारताबाहेर येथे मात्र त्याने चांगली कामगिरी केलेली आपण पाहिली आहे। या चेंडूवरती इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे, कव्हरच्या दिशेने डीप कव्हर पॉईंटमधून क्षेत्ररक्षक चेंडूलावरती फील्ड करतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळाली आहे, धावसंख्या वाढली आहे। चांगलं सेन्सिबल क्रिकेट हरीश आणि फलंदाज परविंदर या जोडीकडून येथे पाहायला मिळते। षटक क्रमांक 9 पूर्ण झाले, 74 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट।
अकरा षटकांमध्ये अजून 47 धावांची आवश्यकता असणार आहे. रघु परदेशी आपल्या स्पेलमधलं हे शेवटचं षटक घेऊन आला आहे. आतापर्यंत रघु परदेशी यांना विकेट मिळालेली नाही आहे. एक लेजेंडरी क्रिकेटर आपण पाहतोय. येथे मात्र सुंदररित्या चेंडूला गॅप मिळवली आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंट या दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हरीश यांच्या बॅटमधून दर्जेदार असा पनवेल प्रीमियर लीग 2024 चौकार. अठ्याहत्तर धावा 78 रन्स. सुंदररित्या इथे बागफुटला जाऊन चेंडूला सॉफ्ट हँडने फटका खेळला आहे. 78 धावा, धावफलकावरती स्थिर आहे. हरीश खेळतो वैयक्तिक 21 धावांवरती. चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंनी बनवली आहे. पुन्हा एकदा लेट कट खेळण्याचाच प्रयत्न होता, कारण दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅन किंवा आपण फ्लायस्लिप म्हणूया या दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खूप कमी गॅप आहे. परंतु फलंदाजाचं तिथे कौतुक करावं लागेल. सुंदररित्या तिथे गॅप त्याने शोधून काढली आहे. सुंदररित्या इथे चेंडूवरती ड्राईव्ह मारलाय, ऑफ ड्राईव्ह आपण म्हणूया. सिंगल धाव लॉंग ऑफच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धावेने धावसंख्या पोहोचली आहे 80 रन्स. 80 धावा 79 रन्स. रघु रघु परदेशी षटकातील तीन चेंडू येणं बाकी आहे. 10वं षटक येथे चालू आहे. हे षटक संपल्यानंतर इथे छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय डीप कव्हर पॉईंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल आकाश तारेकर. चांगले फेक विकेट कीपर एंड कडे. सिंगल धावीने धावसंख्या 80 रन्स. ऐंशी धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा ड्राईव्ह मारण्याचाच प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती धाव या चेंडूवरती घेतली जात नाही आहे. षटक क्रमांक 10 पूर्ण झाले. ड्रिंक्स ब्रेक येथे घेतला जाईल. जिंकण्यासाठी 10 षटकांमध्ये
सुंदर येथे ड्राइव, अप्रतिम परविंदर सिंगच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग कव्हर ड्राइव, चौकार। क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं या चेंडूवरती। थोडासा ड्राइव मारण्यासाठी गोलंदाजाने सुद्धा प्रवृत्त केलं, थोडीशी फ्लाइट दिली होती, परंतु सुंदर येथे येथे ड्राइव मारण्यामध्ये महारत ही परविंदर सिंगची आपण पाहतोय। धावसंख्या लागली धावफलकावरती 84 रन्स, 84 धावा, परविंदर पोहोचलाय 31 रन्सवरती। सुनील सरगरला येथे मात्र चेंडूचा टप्पा थोडासा बदलावा लागणार आहे, थोड्याशा दिशेवरती चांगलं काम निभावं लागणार आहे। अगदी चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट येथे खेळलं जात आहे। सिंगल धाव येथे चिकी रन्स घेतली जाते, धावसंख्या 1 ने पोचली आहे 85 रन्स, 85 धावा धावफलकावरती। षटक्रमांक 11वा येथे प्रगतीपथावर आहे, सामना अगदी सुस्थितीमध्ये आलाय, जिंकण्यासाठी अजून छत्तीस धावांची आवश्यकता आहे, 58 चेंडू शिल्लक आहेत। प्रदीप स्पोर्ट संघाचा इथे दबदबा पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं तो दबदबा निर्माण केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं। फलंदाजांना इथे मात्र कोणत्याही पद्धतीने चान्स इथे मात्र क्रिएट करून दिला नव्हता। बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न करत आहे, चेंडू मात्र इथे डॉट येतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता। मॅटवरती तसं पाहिलं चेंडूला टर्न खूप कमी मिळत असतो, कारण टप्पा पडल्यानंतर मॅटवरती चेंडू थोडासा स्किट करत असतो। स्ट्राइकिंगवरती बॅटर आहे हरेश, स्वीप करण्याचा प्रयत्न लाईक बिफोर द विकेटचा जोरदार अपील, अपीलमध्ये उत्साह होता, आत्मविश्वास येथे मात्र कमी जाणवली आहे। क्रॉस बॅटेड फटका, स्वीप खेळण्याचा इथे फलंदाजाचा प्रयत्न होता। थोडासा चेंडू बाउन्स झाला होता असं पंचांना जरूर येथे दिसलंय। या वेळच्या चेंडूवरती येथे कॉटन बोल्टचा चान्स होता, ऑन साईडला येथे खेळण्याचा होता, बॅटची येथे एज लागली होती, एज उडाली होती येथे, बॅक टू द बॉलर, चेंडू डोक्यावरून गेला बॉलरच्या, तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते। क्षेत्ररक्षकांना इथे मात्र खूप सारी मेहनत घ्यावी लागते, कारण प्रत्येक वेळेला वारंवार इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतात। राईट आर्म राऊंड विकेट सज्ज झालाय, संघाचा कर्णधार सुनील सरगर पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका, चांगली फलंदाजी परविंदर सिंग यांच्या माध्यमातून। परविंदर सिंग आपण पाहिला कुठल्या प्रकारे चेंडूला बीट होत नाही आहे, अगदी सिंगल डबल धावीवरती विश्वास ठेवतोय, एखाद चेंडूवरती तो सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा इथे चौकार लगावतोय। अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी, ज्या पद्धतीने अरबाज शेखने अगदी अटॅकिंग फलंदाजी केली होती त्या तेथे मात्र येथे परविंदर सिंग त्याच्या त्याला अनुसरून येथे फलंदाजी करत नाही तर त्याच्या अपोजिट येथे फलंदाजी करतो आहे। सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून येथे खेळलं जात आहे, कारण प्रत्येक फलंदाजाकडे अटॅकिंग खेळ असावा असं नसतं, कारण गेम येथे पुढे फलंदाजाने पुढे नेणंसुद्धा खूप गरजेचं असतं, कारण स्पेशल हँडल करता आलं पाहिजे। कारण इथे टेनिस क्रिकेटमध्ये आपण जास्तीत जास्त 5 षटकांचा किंवा 6 षटकांचा सामना खेळत असतो, त्यामुळे स्पेशल आपल्याकडे खूप कमी असतं। इथे 20 षटकांचा सामना आपल्याला खेळावा लागतो, प्रत्येक गोलंदाजावरती आपण कसं खेळायचं, कुठल्या गोलंदाजाला ते टार्गेट करायचं, अशा सर्व काही गोष्टी या आपल्याला मॅचच्या अनुसरण बघाव्या लागतात। गोलंदाजीसाठी आला आहे गोलंदाज संकेत रानड, गोलंदाजी मार्कवरती येतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय परविंदर सिंग, स्ट्राईक हँडवरती आहे। चेंडूवरती पहिला चेंडू लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, इन स्विंगर चेंडू होता। टप्पा पडल्यानंतर येथे चेंडू थोडासा आतमध्ये आला होता,
सुंदरित्या इथे फटका पॉइंटच्या दिशेने इथे फटका खेळला जातोय. सिंगल धाव या चेंडूवरती मिळाली आहे. चिकी रन घेण्याचा इथे प्रयत्न हरीश आणि फलंदाज. इलेवन पॉइंट टू ओवर्स 88 रन्स लॉस ऑफ वन विकेट. हरीश सुंदर इथे सॉफ्ट डिफेन्स फॉरवर्ड डिफेन्स कवरच्या दिशेने इथे कर्णधार चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या इथे 88 धावा एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. गोलंदाजाच्या ॲक्शनवरती येथे मात्र आक्षेप नोंदवलाय. कारण गोलंदाजाची ॲक्शन येथे मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडले. फ्री हिट बॉल होता बॅक टू द बॉलर येथे चेंडू खेळलाय. नाईंटी सिक्स रन्स अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 11.5 ओवर कंप्लीट झाल्यात. सुंदर फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने येतोय. अप्रतिम नेत्र दीपक क्रॅकिंग स्क्वेअर ड्राईव्हचा इथे फटका चौकार. हंड्रेड रन्स 34 धावा परविंदर सिंग 24 चेंडूमध्ये 34 धावा तर हरीश मोंगवीरा 31 धावांवरती.
चांगला खेळ इथे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून झाला, कारण अरबाज से एक झटपट धावा बनवण्याच्या नादामध्ये तो 30 धावा काढून इथे बाद झाला होता। लेफ्ट हँडर बॉलर इथे सुंदररित्या सेन्सिबल क्रिकेट, परविंदर सिंग याचं कौतुक करावं लागेल तितकं थोडं आहे, कारण तो खूप सारे कमी डॉट बॉल झाला आहे, कारण सिंगल 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 वरती तो जास्त विश्वास ठेवतो आहे। एखाद दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून इथे आपण पाहिला, कारण इथे स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये त्याचा इथे मोठा हातखंड आहे। लेफ्ट हँडर बॉलर आलाय भास्कर पाटील, पहिल्या चेंडूवरती अगदी खोलवर टप्प्याचा त्यांनी चेंडू फेकला होता। बघूया भास्कर पाटीलची गोलंदाजी। हरीश इथे स्ट्राईक एंडवरती आहे, हरीशने खेळलेला फटका शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येथे मात्र खराब क्षेत्ररक्षण करतोय, बॅकअप येथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने दिलंय। एकच धाव या चेंडूवरती मिळतीय, धावसंख्या वाढली आहे, 102 धावा। भूषण माफ करा, भास्कर पाटील डावखुरे हाताचा गोलंदाज येथे आल्यानंतर एक थोडीशी डोकेदुखी उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमी होत असते, कारण चेंडू पॅडवरती टाकल्यानंतर LBW होण्याचे चान्सेस खूप असतात, किंवा चेंडू बाहेर निघाल्यानंतर येथे एज होण्याचे चान्सेस खूप असतात। ह्या चेंडूवरती सुंदर फटका, अप्रतिम येथे फटका, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने येतो चेंडू सीमारेषा बाहेर, परविंदर सिंगच्या बॅटमधून आलाय दर्जेदार। JMM चौकार। पायावरती चेंडू टाकला, एक सुंदररित्या इथे स्लॉग स्वीप आपण म्हणूया, येथे फलंदाजाने लगावलाय, 106 धावा धावफलकावरती आहेत, एक गडी बाद झालायत, चांगली पार्टनरशिप येथे या दोन खेळाडूंची, अगदी सेन्सिबल क्रिकेट, चिकी रन्स पॉईंटच्या दिशेने सुंदररित्या इथे क्रिकेट खेळलं जात आहे। धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती, 107 धावा। मला तर वाटतंय इथे एखाद दोन ओव्हर्समध्ये हा सामना संपुष्टात येईल, पहिला सामना आजच्या दिवसामध्ये मात्र रंगतदार पाहिला, शेवटच्या क्षणापर्यंत सामना इथे रंगला होता, एक चेंडू राखून एक विकेट राखून श्रेया स्पोर्ट कोपर या संघाने तो सामना जिंकला होता। बघूया गोलंदाज भास्कर हलक्या हाताने चेंडूला पॉईंटच्या दिशेने खेळलाय, बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक येथे चेंडूला अगदी सहजरित्या अडवतोय। गोलंदाज भास्करचं इथे कौतुक करावं लागेल, भास्कर येथे मात्र कुठल्या प्रकारे फलंदाजांना चान्स देत नाही आहे, फलंदाज मात्र परविंदरने या षटकामध्ये ते चांगल्या पद्धतीने फटका खेळत तो चौकार लगावला होता। अशा प्रकारे स्ट्रोक कधी कधी फलंदाजाला सुद्धा बनवावा लागतो, बनवून खेळावा सुद्धा लागतो। भास्कर या चेंडूवरती सुंदररित्या ऑफ ड्राईव्ह येथे मारलाय, मिड ऑफ मधून पार करत चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पोहोचलाय, धावसंख्या लागली आहे धावफलकावरती, 108 धावा, एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात प्रदीप स्पोर्ट। पहिल्या फेरीचे हे सामने आपण पाहतोय, पण पहिल्या फेरीमध्ये जो संघ विजय मिळवेल तो संघ आपण पाहतोय किंवा सुस्थितीमध्ये पोचू शकतो, सुस्थितीमध्ये तो येऊ शकतो, कारण इथे पहिला विजय मिळवल्यानंतर एक चान्स मिळत असतो, कारण नेक्स्ट मॅच असल्यानंतर ती मॅच आपण पाहिली तर एखादा संघ हारला तर त्यांना आणखीन एक चान्स मिळत असतो, कारण एक स्पेशल सेकंड मॅचमध्ये पहिला विजय मिळवल्यानंतर थोडंसं स्पेशल कमी असतं। धावसंख्या 108 धावा, 13 ओव्हर कम्प्लीट झालेले आहेत, जिंकण्यासाठी अजून 42 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे।
ऋषिकेश नाईक पंचांचा इशारा आता मात्र येणं बाकी आहे। येथे आपण पाहतोय मांकडिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न, तर अंपायर कडे निर्णय जरूर गेलाय। मांकडिंगचा नियम असा आहे, ऍक्शन इथे आपल्या गोलंदाजाचा हात हा शोल्डर पेक्षा जर जास्त फिरलेला असेल मांकडिंग येथे करण्याचा नक्कीच प्रयत्न। सर्वात प्रथम विनू मांकड यांनी हा प्रयोग केला होता ऑस्ट्रेलियामध्ये, येथे नक्कीच एक सराव सामन्यादरम्यान बिल ब्राऊनला आऊट करण्यासाठी येथे बिल ब्राऊन वारंवार येथे पुढे जात होता तेव्हा विनू मांकड यांनी अशा प्रकारे आऊट केला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने या प्रकाराला मांकडिंग हा शब्द वापरला। त्यानंतर अशोक मंकड यांनी नक्कीच आक्षेपसुद्धा घेतला, कारण माझ्या वडिलांचं येथे नाव जास्त वापरायचं नाही आहे। यावेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय, कारण हा मांकडिंगचा मुद्दा खूप चर्चेमध्ये आहे। मांकडिंग हा प्रकार म्हणजे म्हणजे तो एक रनआउटचा आऊट दिला जातो, कारण मागील वर्षी आपण एक रॉयल चॅलेंजर बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट या दोन संघांमध्ये जी लढत रंगली होती ती अशाच प्रकारे हर्षल पटेल अगदी पुढे गेला होता। त्यानंतर अश्विनला आपण दोन वेळेला मांकडिंग करताना पाहिलं, सुंदररित्या इथे कटचा फटका पॉईंटच्या दिशेने इथे फटका खेळला जातो आहे। आकाश तारेकर इथे डीप पॉईंटमध्ये तैनात आहेत। एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते, धावसंख्या 1 वाढली आहे, धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 110 धावा। सुंदर फटका इथे ऑन साईडला इथे फटका खेळला जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक इथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, कौतुक करावं लागेल इथे परविंदर सिंगचं। दर्जेदार खेळ इथे त्याने केला आहे, कारण खूप सारे कमी चेंडू तो डॉट झाला आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती सिंगल सिंगल स्वरूपाच्या इथे तो धावा फलंदाजीच्या माध्यमातून इथे पूर्ण करतोय। अजून 9 धावांची आवश्यकता आहे, अजूनपर्यंत फलंदाज मोठा स्ट्रोक इथे ट्राय करत नाही आहे। यावेळच्या चेंडूवरती सुंदर त्या ड्राव मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कवरमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय,
धावसंख्या इथे स्थिर आहे, 112 धावा एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात। या चेंडू वरती सुंदर रित्या इथे पुलचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतो चेंडू, सुपर डुपर JMM पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग 2024 चौकार। एकशे 16 धावा धावफलकावरती, 42 धावांवरती परविंदर सिंग खेळतोय, तर 39 धावांवरती खेळतोय हरीश मोंगवीरा। 50 धावा बनवण्याची एक संधी असणार आहे परविंदर सिंगसाठी, कारण 5 धावांची आवश्यकता आहे, 2 चौकार येथे मारावे लागणार आहेत। गोलंदाज आलाय भास्कर पाटील, सुंदररित्या येथे क्रॅकिंग कवर ड्राव, व्हॉट अ स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य परविंदर सिंगच्या बॅटमधून येथे पाहायला मिळालं, स्वीट साऊंड येथे बॅटमधून निघाला, वन स्टेप पुढे पुढे येऊन येथे सुंदररित्या येथे क्रॅकिंग कवर ड्राव मारलाय। धावसंख्या 4 येथे स्कोअर लेवल झालाय, 46 धावांवरती खेळतोय, या चेंडूवरती चौकार आला तर परविंदर सिंग येथे 50 धावा पूर्ण करू शकतो। दर्जेदार इथे फलंदाजी परविंदर सिंग याच्या बॅटमधून आपण पाहिले, अगदी सेन्सिबल क्रिकेट, अगदी हवेमध्ये न खेळता त्याने फटकेबाजी केली आहे। ह्या चेंडूवरती येथे स्लॉगिंग स्वीप खेळण्याचा नक्कीच फलंदाजाचा प्रयत्न होता, चौकार मारून 50 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी येथे मात्र एक सिंगल धाव पूर्ण केली आणि हा सामना जिंकलाय प्रदीप स्पोर्ट या संघाने, मनपूर्वक त्यांचं अभिनंदन। अगदी वन साईड सामना इथे पाहायला मिळाला, कारण पूर्वार्धाच्या खेळामध्ये हरिओम पनवेल या संघाची फलंदाजी येथे मात्र ढेपाळली, फलंदाजीमध्ये त्यांचा या कोणत्याही फलंदाजाने चांगला खेळ केला नव्हता, परंतु उत्तरार्धाच्या खेळामध्ये अरबाज शेखने चांगली सुरुवात केली, त्यानंतर परविंदर सिंगने येथे मात्र चांगला खेळ केला।